गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गेल्या बुधवार आणि गुरुवार आपण एक लघु संमेलन घेतलं होतं, त्याच्या अगोदरच्या बुधवारी आपण 2018 पानापर्यंत आलो होतो, पण आता तो विषय पुन्हा मध्ये 15 दिवस गेल्या कारणानं जरा 2016 पासून वाचायला सुरुवात करणार आहोत। तर पान नंबर 216 शेवटचा पॅरा आहे, तिथून वाचायला सुरुवात करू। सुमारे 40 वर्षापूर्वी परमपूज्य बाबांनी आज्ञा दिली म्हणून हे कार्य सुरू झाले। व त्यावेळी जे भक्त कार्यात येतील त्यांच्या प्रीत्यर्थ प्रार्थना लिहून दिली, ती प्रार्थना आपण सर्वजण सकाळी व सायंकाळी म्हणत आहोत। ह्या प्रार्थनेचा अर्थ काय हे समजले पाहिजे। नुसती पोपटपंची आता नको आहे, त्या प्रार्थनेत जो विषय आहे त्याचे मनन व चिंतन व्हावयास पाहिजे। त्यापैकी एक वाक्य आपण अभ्यासासाठी घेतले तर हा जन्म पुरणार नाही, तुझे आहे तुझं पाशी, पण अज्ञानाने आपण वाट चुकलो आहोत। म्हणून सांगतात दादा सांगितलं की प्रार्थनेच्या पहिल्या अर्ध्या भागात काय विमोचन आहे आणि दुसऱ्या अर्ध्या भागामध्ये इच्छा आहे। नित्याने प्रार्थना मनापासून म्हणायची म्हणजे तुझं आहे तुझं पासून घेत आहे। देव आपण बाहेर शोधतो ना तो तुमच्या जवळच आहे आत्मा या रूपानी, पण आपण बाहेर शोधतो। म्हणून देवांच्या मुलाखतीमध्ये सुद्धा आहे, अरे तो अनेक जन्माची हे पडून तो आत असा दबला आहे हे वरती विमोचन ज्ञान काढून टाकली आणि निर्भर पाण्याचा झरा म्हणजेच आत्मा। आता ते पाणी तुमच्या वाणीतून लोकांना जीवन म्हणून पाजवा, विष म्हणून पाजवू नका। तर याचा अर्थ आहे तुझा आहे तुझं पाशी, पण का कळत नाही म्हणून काय जा तूप आहे ते दुधातच असत आहे, पण जेव्हा दिसत प्रक्रिया केल्या पहिले तापवायचं मग विरजण लावायचं मग ताक करायचं लोणी ठरवलं की तू अंतिम सत्व होऊन तसं त्या तुमच्या प्रक्रिया करायला लागतात। तसं ध्यानाचा विकास करण्यासाठी प्रक्रिया केला की तो परमात्मा आपल्या ठिकाणी आहे आणि मग तो आपल्या गुणाने दाखवायचा आहे देव, चांगलं बोलणं चांगलं वागणं। श्री नाथ पंथामध्ये एकच वाक्य आहे व ह्या वाक्यात सर्व काही आहे, ते म्हणजे अलख निरंजन। या दोन शब्दात दोन अर्थ आहेत, एक पिंड व दुसरे ब्रह्मांड व तिसरे आपण, ज्यांनी ह्या दोन तत्वांना जोडणे म्हणजे नाथपंथ। हा पिंड म्हणून हृदय कट्टक करताय, इथं पण हृदय एक आहे ते कोणाचं आहे ब्रह्मांडाचं आहे। हा पिंड आणि ब्रह्मांड इथं एक करायचे किंवा जीव आणि आत्मा ते तिसरे आपण आहे आपण करायचे ते, म्हणजे साधना केल्यानंतर हे दोन्ही एक होतात ब्रह्मांड। ज्यांनी या दोन तत्वांना जोडणे म्हणजे नाथपंथ, नाहीतर अनाथ पंथ आपल्या वाट्याला आलाच आहे। इतके साधनेबद्दल सांगितल्यावर हे लक्षात येईल की जी साधना आपण करीत आहोत ती इतकी विशाल व विराट आहे की तिचा अंत लागत नाही, पण आपल्या पाठीशी अनंत आहे म्हटल्यावर साधनेची गोडी लागली पाहिजे। शास्त्रीय दृष्ट्या ह्या साधनेचा जर आपण विचार केला तर ह्या जन्मात आपण जन्म घेऊन जन्माचे उतराई होऊ व इतरांचे कल्याण करू असा विश्वास परमपूज्य बाबांना आहे। बाबांना तुमच्याबद्दल विश्वास आहे पण आपल्याला नाही। बाहेरचे जग हे मृगजल आहे, हे जेव्हा पटेल तेव्हा जन्म वाया जाऊ नये याचा नितध्यास लागेल। मृगजल म्हणजे काय रे? नाही वाळू मध्ये, वाळू मध्ये हरण लांब न बघत त्या वाळू तापली की अशा पाण्यासारख्या लहरी दिसतात म्हणून ते पुढे जात धावत, तिथं गेलं की आणखी पुढे दिसतं, असं करत करत शेवटी मरत। म्हणजे पैशाचे मागे लागून सकाळी कुठले की चारणा सोडायची आणि पहिल्याच दुकानात जाऊन बसायचं, पैसा पैसा म्हणून येते
हे सगळं माया आहे. म्हणजे ब्रह्म हे तर सत्य, हे जगन मित्र, हे जेव्हा कळेल जेव्हा पटेल तेव्हा जन्म वयाचं म्हणे हा आता मग साधना मला केली पाहिजे. इटली मध्ये काय केलं शेवटी, पैसे काय कामाला की जीव जातो म्हणून रस्त्यावर फेकले, मग कमवताना काय जीव घातला. म्हणून पहिली सकाळी सगळी साधना मनापासून समाधानाने करायची. कुणी करणार तरी साधना केली असं नाही. पहिल्यांदा पैसा महत्वाचा होता, आता साधना महत्वाची आणि पैसाच जाणत. गाय आणली ती दुधासाठी शेणासाठी नव्हे, दुधाकडे लक्ष दिलं ते शेण फुकट येतात. बघा तुम्ही करून साधना कुठल्याही परिस्थिती असेल जाय तरी म्हणल्यास दिवसभरचं सगळं व्यवस्थित होतं का नाही, मी अनुभवलंय त्यांना. आता 2 दिवस तयारी केली आहे, मला काय जरूर ते आराम घेऊन झोपला झोपता आलं असतं. पान नंबर कितीवर काय आहे, त्याचे रेफरन्स कुठे येतं ते शोधून काढून ही पुस्तकं आणते. असा काय लागला पाहिजे, ध्यास. पण कसला लागला ध्यास, कोणाचं लग्न त्याचा मुलींचा ध्यास लागलाय, कोण दुकान उघडलं नाही कोरोनामध्ये बंद त्याला पैशाचा ध्यास लागलाय, आणि कुणाचा सर ध्यास. 8 दिवसात हे बंद आहेत ना सगळे. सगळं बरोबर लक्षात आलं, बाकी तर परमात्माचं उत्तर नाही येत लोक हा. पण आज प्राप्त जन्माची किंमत स्वतःला, पण आज प्राप्त जन्माची किंमत स्वतःला नाही व इतरांना नाही, म्हणून जन्मभर चिंता करून शेवटी आपला जन्म चिता होणार. चिता चार पाय जायचं अशी नरजन्माची कहाणी आहे. यासाठी वारंवार गुरु अवतार घेतात व जे जे आपल्याला पोषक आहे ते सांगत असतात, कारण हा जन्म वाया जाऊ नये ही भक्ताची चिंता गुरुना असते. सांगितलं दूध तापवून तापवून त्याचा डबा भरतूक केला फेकून दिलं तर जसा राग येतो. 5 किटक्यांचं दूध दही ताक लोणी आणि तूप असं डबा भर कष्ट तूप कडवायला कष्ट आहेत की नाही, कष्ट आहेत की नाही, किती वेळ लोणी कडवा लागते, असं डबा भर तूप केलं जर एखाद्या कोणत्या गटरीत आणलं तर तुमचा जीव जर हळहळतो म्हणजे 5 बदल. ह्या तर जीवाचे 84 लक्ष योनी नंतर मनुष्य जन्म मिळाला, तो जर वाया घालवला तर देवाला कसं वाटत असेल, कल्पनाची का नाही. म्हणून वारंवार जन्मा लिहून हे तुकड घालणं बोलता आता हो गुरु म्हणून गुरु येतात. गुरु दादांच्या रूपाने गुरु आले, बाबांच्या रूपाने गुरु आले आणि सगळ्यांना सावध केलं. तेव्हा श्रीनाथांनी ओंकार साधनेचे गणित सूचित केले. हे जरी गणित अवघड आहे तरी साधकाला निश्चित साधनेचे फल मिळेल. व याशिवाय आपण जी साधना ह्या जन्मामध्ये करीत आहोत ती साधना पुढील जन्मी आपल्याला समजेल. साधनेचे गणित म्हणजे काय, ओंकार 5 सेकंदाचा, ज्ञान 10 सेकंदाचे, नामस्मरण 5 सेकंदाचं आणि काय सर्व मंगल मंगल 11 सेकंद 10 सेकंद आणि 1 सेकंद आणि शेवटी 7.5 सेकंदचा तारक मंत्र. हे गणित याप्रमाणे बरोबर साधना करायला पाहिजे. ह्या साधनेमध्ये संथा प्रमाणबद्ध आहे व म्हणून ह्या साधनेचा लाभ इहजन्म व परलोकासाठी आहे. संथाने काय करत ना, साधना आहे ती पुढे जायला पाहिजे. साप आहे तो आता पुढे जातो, सरळ रेट पुढे जात नाही, ही फ्लॅट. उच्चार मध्य लय, उच्चार मध्य लय म्हणजे ही कुठे गेली अशी पुढे गेली आणि ही फ्लॅट. आरती म्हणताना सुद्धा फ्लॅट मे रुद्धमल कारण गे माझे सधुरो वय सविला काही प्रकार नाही, पण रुद्धमल कारण गे माझे समजते ना. संथा यदा संथा म्हणजे संथ पद्धतीने उच्चार मध्य लय, उच्चार मध्य लय अशी म्हटली पाहिजे. फ्लॅट म्हणायची लय संथा म्हणजे संतपणे उच्चार विचार, उच्चार आचार आणि विचार. ह्या साधनेमध्ये संथा प्रमाणबद्ध आहे व म्हणून या साधनेचा लाभ इहजन्म व परलोकासाठी आहे. संथा म्हणजे संथपणे उच्चार विचार व आचार याचाच अर्थ
परम पूज्य बाबांनी सांगितलेली सबुरी साधना केली अजून लाटी तिकीट लागणार नाही, साधना केली अजून लग्न झालं नाही, साधना केली अजून घर झालं नाही, हे त्या वेळेला सोडायचं उपयोग नाही. आई काला की ते परमार्थिक दूर जात आहे. म्हणून साधना केल्यावर मला सगळं मिळेल असा समाधान विचार. आपण आंबा खाण्याची इच्छा व्यक्त करतो पण अज्ञानामुळे कैरी खातो आणि आंबट आहे व ती आंबट आहे असे म्हणतो. म्हणजे काय पिकेपर्यंत आपली साधना व्यवस्थित म्हणून ते कर्म कर्माला तीन अवस्था आहे सांगितल्या. कुठल्या? बाल तारुण्य, बाल्य तारुण्य आणि वार्धक्य. बाल्यावरती म्हणजे ती आंबटच लागणार, तारुण्यावरती पण त्याच्यापेक्षा जर कोण आणि वार्धक्य म्हणजे पूर्ण परफेक्शन पिकली की साल वेगळी गर वेगळे कोय वेगळा इथपर्यंत थांबायचं ह्याचा अर्थ सबुरी. म्हणून साधना करायचं आणि थंड बसायचं. या वेळेला जे द्यायचं ते बरोबर देतात. ही चूक आपली आहे आंबट आहे म्हणतो ते. ही चूक आपली आहे. आपल्या बागेतील आंब्याच्या झाडाची मालकी आपली आहे पण फळे आपली नाही. म्हणून काय झाड माझे आहे म्हणून त्याला डोकं आटून जानेवारी आंबा पाहिजे आंबा पाहिजे आंबा पाहिजे म्हणजे मिळणार काय? नाही मिळणार. कुठपर्यंत थांबायला पाहिजे? मे पर्यंत. जेव्हा निसर्ग ह्या कैरीला आंबा म्हणेल तेव्हा ते फळ गोड होईल. मे महिन्यापर्यंत थांबायचं. त्याप्रमाणे कर्म आपले आहे पण त्या कर्माचे फल देणे हा धर्म आत्म्याचा आहे. पण तो जीव म्हणून अर्धवट असला कमतरता तर कसं देईल? म्हणून त्या जीवाचा जीवात्मा आणि आत्मा म्हणजे हे पाचही कोष विकसित व्हायला पाहिजे. पण हे न समजल्याने कर्मदशा आहे असे लोक म्हणतात. साधनेत जी अंगे सांगितली आहेत ती जर आपल्याला समजली तर साधना अंगावर येत नाही. ज्यावेळी आपण मार्गदर्शनाप्रमाणे साधना करू त्यावेळी ती साधना रंगातीत निजरंग रंगोनी अशी होते. चित्रकलेमध्ये तीन रंग आहेत व या तीन रंगांचे सात रंग होतात म्हणजे इंद्रधनुष्य. पण हे सात रंग साधकाला समजले नाहीत तर काळा रंग तयार होतो. काळा रंग हा अशुभ आहे पण साधना पूर्ण झाल्यावर त्याच रंगाचा पांढरा रंग होतो हा अनुभव येतो. यासाठी श्रीनाथांनी ओंकार साधनेची 12 अंगे सुचविली व त्या परत्वे साधना करीत असताना ती प्रमाणबद्ध व्हाव्यास पाहिजे असे सुचविले. आता रंगातीत रंग रंगणी म्हणजे काय म्हणून इथं लिहिलंय बघा. भाव भावातीत आणि रंगातीत म्हणून ते पदामध्ये काय रे रंगातीत तिच्या रंग रंगुनी खेळवी. हा तर इथं लिहिले पंतांनी त्रिविध तापांची होळी करुणी. आता त्रिविध तापांची होळी करुणी हे त्रिविध ताप म्हणजे हे तीन देह स्थूल सूक्ष्म व कारण यांची होळी करू. होळी करून म्हणजे त्यांचं अस्तित्व संपून महाकारण अवस्थेत जायचं. ह्या महाकारण अवस्थेत घालून माझ्या जीवनात रंगातीत निजरंग रंगोनी खेळवी प्रेमडोही असे केलेस. आता भावातीत अवस्थेपर्यंत तुमचा अभ्यास झाला होता. याच्या पुढची जी अवस्था आहे ती अस्तित्वात नाही. तिला अस्तित्वात आणावी लागते. कुठली? रंगातीत निजरंग रंगोनी खेळवी प्रेमडोही. तर भावातीत अवस्थेपर्यंत ठीक आहे. सर्वांनी निरूपणे केली त्या अवस्थेचा उगम भाव या अवस्थेत. मग भावातीत कसे करायचे आणि भावातीत अवस्था रंगातीत निजरंग रंगोली कशी करायची? तर प्रथमतः भाव अवस्था जी आहे ती फक्त देव ह्या त्रिभुवनात कुठेतरी अस्तित्वात आहे अशी एक केवळ जाणीव किंवा कल्पना. भावातीत अवस्थेमध्ये त्याच्याबद्दलचे पूर्णत्वाने ज्ञान किंवा अनुभूती. तर पहिला शब्द कळला. आता हे कुठलं वाचन होतोय मी? सहाव्या सेमिनारमधलं पान 178 वरच. तर आता भाव म्हणजे काय? भाव अवस्थेत देव कुठेतरी जगामध्ये आहे पण निश्चित कुठे आहे याचा शोध किंवा बोध होत नाही ही पहिली अवस्था. दुसरा शोध दुसरी अवस्था शोधही लागला
वो बोध ही झाला त्याच्यामुळे आरती आरती म्हणत असताना काहीतरी बरं वाटतं आरती म्हणा साधना म्हणा आणखीन मुलाखत ऐकताना तर शुभोदयही लागला आणि बोधही झाला ही दुसरी अवस्था म्हणजे भावातीत आरती म्हणत असताना तुम्ही भावातीत होता बघा एकदम डोळपणी येत कळतीने भावातीत आणि तिसऱ्या अवस्थेत म्हणजे ह्या पहिल्या दोन अवस्थेत प्रथम आहे कल्पना किंवा अस्तित्वाची एक जाणीव दुसऱ्या अवस्थेत त्याचे अस्तित्व जे ते अनुभवणे आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये ज्याच्यामुळे ज्याचे अस्तित्व जाणवले आहे ती परिपूर्ण अवस्था आपल्या ठिकाणी धारण होणे म्हणजे रंगातीत अवस्था म्हणजे त्याच्यासारखं होऊन जाणे अवघड आहे जरा समजायला पण आरती म्हणत असताना पहिल्यांदा आरती म्हणजे लक्ष नव्हतं पण आता आरती म्हणताना अंगावर शहारे येतात की नाही येतात का नाही येत रोमांच येतात डोळ्यात पाणी येतं म्हणजे भावातील आणि मग त्या देवाबद्दल तो आणि आपण हे सगळी 19 माध्यम झाल्यावर तो आणि आपण एकच झालो याचा अनुभव येतो म्हणजे रंगातील रंगातील निज रंग रंग म्हणजे निज रंग त्याचा जो आहे त्या रंगात आपला रंग मिसळणे खेळ मी प्रेम डोळी म्हणजे मग नंतर आनंदात म्हणून येते त्या मागणे तुझं एकच असता वेडा तरी मजा त्याच ह्याच्यात तुम्ही खायलात तुम्हाला एकदम समाधान असेल मग डोकं विकत असलं तरी दुखणार नाही मग काय मिळालं त्याच्या समज समाधान मानणार नाही ही अवस्था आहे ती साधना मार्गात खूप लोकांना असे वाटते की आपला विकास झाला आहे त्यामुळे असे लोक बोलताना चालताना आपण जगापेक्षा वेगळे आहोत असे वागत असतात पण विकास याचा अर्थ ह्या लोकांना समजला नाही विकाराची कास सोडली पाहिजे तरच आपला विकास होतो हा एक अर्थ व दुसरा अर्थ असा की जीवनात जे काही विषय आहेत त्या विषयांना सोडून श्री गुरुची कास धरली गुरुची कास धरायची म्हणजे आस ठेवली म्हणजे विकास होतो ज्याचा विकास झाला आहे त्याला हे सांगावे लागत नाही ज्याप्रमाणे सूर्य उगवला हे सांगावे लागत नाही त्याप्रमाणे आपल्या जीवनात अंधकार आहे तो जाऊन त्या ठिकाणी प्रकाश निर्माण झाला पाहिजे याचा अर्थ विकास झाला विकास होणे आता कठीण नाही फूल उमललं की वास यायला लागतो तुम्हाला सांगावं लागत नाही विकसित झाले या म्हणून कारण निसर्गाला प्रत्येक गोष्टी बघा फूल विकसित होतं त्याला वास येतो आंबा पिकला की त्याला एक रंग येतो त्यालाही वास येतो आणखीन काही गोष्टी तसं आपण त्या निसर्गाचेच घटक आहे की नाही मग आपल्याला विकास आहे की नाही हे का कळत नाही म्हणून दादा नेहमी म्हणायचे निसर्ग तुमच्या बाजूला गुरु म्हणून आसपास सगळीकडे आहे दाखवत राहतो झाड कापलं की दुप्पट वेगाने वाढतं याचा अर्थ संकट आलं की आपण आणखी जर शहाणं होतो पण संकट आले जर तुम्ही गर्भगृहित झालं तर काय उपयोग नाही फूल विकसित झालं की वास येतं वास तुमच्या ठिकाणी ठेवतं आणि ते फूल जातं पण पुन्हा ते फूल बघितल्यावर तुम्ही त्याच्याकडे का जाता त्याचा वास तुमच्या ठिकाणी ठेवलाय तसं तुम्ही जाताना इथं काहीतरी असं ठेवून गेलं पाहिजे की लोकांनी तुमची आठवण काढली पाहिजे नाही तर गेला बरं झाला आणखी किती तिडलं असतं असं म्हणायला काही पण प्रयत्न नाही आहेत म्हणून आपल्याला फूल विकसित होत आहे दोन दिवसाचं आयुष्य बऱ्याच वेळा सांगतोय मी त्याचं आयुष्य दोन दिवस मोगऱ्याचं फूल उमललं दोन दिवस म्हणजे दहा लोकांना वास येतं आणि निघून जातं आपण 60 वर्षाच्या आयुष्यात काय केलं पाहिजे दोन दिवसात तर तेवढं काम करता येत म्हणजे विकास झाल्यावरती त्याचं जीवन इतरांच्या कल्याणाचं उपयोगी पडलं वास ठेवून गेलं आणि लोक आठवण करायला लागले म्हणून दादा म्हणायचे की त्याच्या त्या फुलाच्या एवढं कंपॅरिझन करण्या एवढं तुला तुमचं लाईफ काय आहे बरोबर नाही आहे जरी नाथांनी ही दीक्षा सांगितली होती तरी सामान्य भक्तांना ती शिकविण्यासाठी परमपूज्य पंतांची आज्ञा पाहिजे का पंतांच्याकडे शब्द ब्रह्म होता आणि तुम्हाला जे कार्य करायचं ते शब्दात्म जा कल्याण होईल किंवा जा तुझं भलं होईल किंवा त्याला काय निराकरण सांगायचं ते शब्दातून व्हायला पाहिजे म्हणून पंतांचा आशीर्वाद पाहिजे होता असे परमपूज्य बाबांनी सांगितले
कारण सामान्य जनांना शिकवण्याची साधना शब्द रूपात पाहिजे, ध्वनी रूपात नाही। तुला जी साधना श्री भैरवनाथ परमपूज्य गोरक्षनाथ व मागाहून श्री नरसिंह सरस्वती यांनी शिकवली ती नाद रूपात आहे। म्हणजे काय साधना नाद रूपात? यती संन्यासी असेच करू शकतात। आता यती म्हणजे काय? जन्मता संन्यासी, जन्मता लग्न करायचंच नाही, जन्मतः संन्यासी। आणि संन्यासी म्हणजे काय? लग्न करून बायकोची परवानगी घेऊन, बायकोला सांगता नाही, बायकोची परवानगी घेऊन तिने परवानगी दिली म्हणजे त्याला संन्यासी म्हणायचं। असे लोक तो नाद रूपातला ओंकार करू शकतात। आपण सामान्य संसारी माणसं तो करू शकत नाही, म्हणून त्याला नादाचे रूपांतर शब्द रूपात लहरीच्या रूपाने सर्वांना लाभ होणार म्हणून पंतांच्याकडे जायचं। पंतांच्याकडे ते शब्द ब्रह्म होतं आणि त्यातनं ते संसारी लोक करू शकतील। कारण पंतांनी तुला लग्न केलं होतं, दादांनी लग्न करून संसार करून परमार्थ परमार्थ केला। नरसिंह सरस्वतीने लग्न केलं नव्हतं, बाबांनी लग्न केलं नव्हतं, आणि कोण सांगितलं इथं तर भैरवनाथ नाही, नाताने पण नाही। समजला हा फरक? ती नाद रूपात आहे, त्या नादाचे रूपांतर शब्द रूपात व्हाव्यास पाहिजे। याचा अर्थ लहरी रूपामध्ये साधनेचा लाभ भक्तांना करून द्यावयाचा आहे। हे होण्यासाठी येणाऱ्या भक्तांची लहर न सांभाळता आपल्या साधनेशी एकनिष्ठ राहावयास पाहिजे। जेव्हा कार्यारंभ झाला तेव्हा येणारे भक्त आपल्या सवडीप्रमाणे येत होते, त्यावेळी कार्यार्थ लोकसंग्रह करावयाचा होता। आता आलेल्या भक्ताची सवड न पाहता सवय कशी लागेल ह्याचा विचार करणे आवश्यक आहे। यासाठी ह्या तो थोर पुरुषाचा समावेश पंतांचा साधनेत करावयाचा आहे म्हटल्यावर महत्वाची तीन अंगे ब्रह्मांडाची व सहा अंगे पिंडाची त्यांचा लाभ होण्यासाठी ह्या थोर पुरुषाचा आशीर्वाद पाहिजे। जेव्हा लहरीप्रमाणे करायचं नाही आहे, लक्ष देऊन साधना करायची। लक्ष असतं का नाही रे? बरोबर असतं का नसतं तसं सांगा मला। लक्ष कधी असत नाही दुकानात? त्या मुझीपासून मोठ्या दागिन्यापर्यंत सगळे दागिने आहेत, है की नाही? पण त्याच्यात तुमचं लक्ष कट कशात असतं? पायजमेत झालं। एवढीशी मुली असली तरी त्यात सोनं आहे ना, आणि एवढी मोठी असली त्यातही सोनं आहे। त्याच्यात त्याच्याप्रमाणे त्याला भाव आहे की नाही? मग एखादी गोष्ट ही नको ती नको म्हणतो, मग मुली नको म्हणून टाकून देता का? हां का नाही टाकत? त्याच्यात ते थोडं सोनं आहे, त्याचे पैसे मला मिळायला पाहिजे। म्हणून जाणार किती सांगताय? भाजी ही नको ती नको म्हणतो, हे नको ते नको, पण त्याच्यात काय आहे? ऍक्च्युअल ब्रह्म आहे। कोणी निर्माण केलं ते? तुम्ही निर्माण केली। मग हे नको ते नको म्हणजे सगळ्यामध्ये काय आहे? सगळ्या दागिन्यामध्ये सोनं आहे हे जसं, तसं सगळ्यामध्ये ते परमेश्वराचा अंश आहे, म्हणून त्याचा अवेअर करायचा। म्हणून उद्यापासून कागद्याची भाजी खायला चालू करायची। त्याचा अवेअर केला की देवाचा अवेअर केला असं काय म्हणते? हिने सांगितलंय काय ते? कांदा कांदा मुळा कांदा मुळा भाजी अवघी माझी अवघी विठाई माझी, म्हणजे सगळ्यामध्ये ब्रह्म भरून राहिलेलं आहे ते। तुम्हाला सगळ्या दागिन्यामध्ये सोनं आहे, कांदी आहे, माहीत आहे ती। एवढी मुली असली तर तुम्ही टाकत नाही, मग भाजी का टाकता? म्हणून इथे लिहिले सवय कशी लागायला पाहिजे? सगळं लहरीप्रमाणे खायचं नाही आहे, जे घातलंय ते मुकाट्याने खायचं आहे। आता हे नको का ते नको ते नको करायचं ते काय रोज यायचं ते आपले म्हणून राहिले महिना सैपाक सांभाळून बघा म्हणजे कळत आहे। या थोर पुरुषाचा समावेश साधनेत करायचा आहे म्हटल्यावर महत्वाची तीन अंगे ब्रह्मांडाची व सहा अंगे पिंडाची म्हणजे नऊ, त्याचा लाभ होण्यासाठी ह्या थोर पुरुषाचा आशीर्वाद पाहिजे म्हणजे पंतांचा शब्द। जेव्हा आज्ञा झाली तेव्हा परमपूज्य बाबांच्या समोर पर्यायाने
शक्तिपीठासमोर श्रीफळ ठेवले व जो संकल्प सांगितला होता तो घेऊन बाळेकुंद्रीला पंतांकडे गेलो. ह्या वेळचे पंत व पूर्वीचे पंत हे वेगळे होते. त्या दिवशी मी बेळगावला सकाळी साधना करून विश्रांती घेत पडलो होतो. आता पंत वेगळे होते का दादांच्यात बदल झाला होता? दादांच्या तुम्हाला फोटो वेगळे दिसतात म्हणजे फोटो तेच असतात पण मुलगी दाखवून गेल्या मुलगी डोक्यात नाही गेल्यावर बाबा दिसायला तोपर्यंत बाबा काहीतरी वेगळेच दिसला. हे व्यावहारिक वेळांकडे शकत नाही बघ नाही. आणि मग सगळं लग्न मी होऊन जायला सगळं घंटा आला की मग बाबा बरोबर दिसायला लागला. म्हणून दादा म्हणजे काय यावायचे पंत मग पूर्वीचे पंत वेगळे होते. एकदा बाबा म्हणाले बाबा दादा म्हणाले पण आज तुमचा फोटो वेगळा येतो. ते म्हणजे फोटा काही वेगळा नाही फोटो आहे तोच आहे तुझ्यात बदलता. म्हणून सांगते की तुम्ही भक्ती करत असताना पहिल्यांदा जेव्हा जाता तेव्हा तुमचे सगळे विचार वेगळे असतात पण हळूहळू ती भक्ती करत असताना ती भक्ती तुमच्यात धारण झाल्यानंतर हा देहिक विकास झाला की तुम्हाला मग वेगळं दिसायला लागतं म्हणजे बदल कोणाच्या झालाय. हा त्या दिवशी मी बेळगावला सकाळी साधना करून विश्रांती घेत पडलो होतो. इतरत्र कुणीही नव्हते अशा वेळी झोप नव्हती तर ती झेप होती. म्हणजे आता आपण आठवड झोपेत असतो बघा. यामध्ये श्री गोरक्षनाथांचे 32 शिराळे मी पाहिले व नाथ मला म्हणत आहेत मला पंतांकडे जावयाचे आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? पंतांच्याकडे शब्द ब्रह्म आहे. त्या शब्द ब्रह्मातून आरत्या शब्द ब्रह्मातून ओंकार साधना आणि मुलाखत त्याच्यामध्ये ती विमोचन आणि दीक्षा त्यांच्याकडची नाथपंथाची त्या तयार करायची. प्रयत्न म्हणजे कोण जो भक्त येईल तो प्रार्थना वाचायला लागल्यावर त्याचं विमोचन आणि दीक्षा हे आपोआप होईल. साधना ऐकली तरी आरती ऐकली तरी आणि मुलाखत ऐकली तरी. म्हणून गोरक्षनाथ नाथ आणि पंत म्हणजे दत्त नाथ आणि दत्त एक रूप झाले. तेव्हा मी म्हणालो ह्या वेळी बेळगावला गाडी नाही. हे व्यवहाराने सांगतायत पण त्यातला आता आपला अर्थ असा आहे. मग कसे जाव्याचे? त्यावेळी गोरक्षनाथांनी प्रत्यक्ष कृती दाखवली की एक पाऊल शिराळ्यामध्ये व दुसरे बाळेकुंद्रीत आहे. म्हणजे दोघांचं हे दोघांमधील अंतर फार थोडे आहे हा व्यवहारिक अर्थ झाला. पण मागाहून हे समजले की ही साधना इहलोकासाठी व परलोकासाठी आहे. म्हणजे पंतांनी इहलोकाची जबाबदारी घेतली आहे व परलोकाची जबाबदारी श्री नाथांनी घेतली. म्हणून दोघांची भेट बाळेकुंद्रीला झाली आणि परलोकासाठी स्वामी आहेत असे साधन भवितव्यात घडवावयाचे आहे. म्हणून ओंकाराची जी अंगे सांगितली आहे त्याचा अर्थ पंतांनी जो सांगितला तो असा की पूर्वीच्या काळी वारकरी जे 12 वर्षे तीर्थयात्रा करीत होते त्यावेळी वेळ भरपूर होता नीट ऐका व आता वेळ थोडा आहे म्हटल्यावर आत्म्याची मुक्तता वायुगमन म्हणजे विमानाने केली पाहिजे. येथे वी बरोबर वी आणि मान याचा अर्थ फार वेगळा आहे. विचार न करता गुरु सांगतात ते मान म्हणजे विमान. काय वी कधी कशाला तस कस होते असं होते गची बराखडी पहिली गुरु सांगितले कसं होते काय तुम्हाला कसं करणार आहे. आणि ग ती म्हणजे काय काय बरोबर मानता की असे मी खाली बघणार नाही बघू नको झोंड्यात पडला की मग खाली बघणार. क आणि ग कुठं आहे ते येथे वी मान याचा अर्थ फार वेगळा आहे. आपण नेहमी विचार करतो की काय होईल व कसे होईल पण याचा शोध न घेता तू गुरुमार्गी झाला आहेस तेव्हा काही एक विचार न करता जे गुरु करीत आहेत त्यात आपले कल्याण आहे असा विश्वास निर्माण कर. सगळा सेवा करतो असताना लग्न कधी होईल विचार न करता जे गुरु करत आहेत त्यात आपले कल्याण होईल वेळ आली की. पण सेवा करताना ते म्हणजे कशाला पाहिजे मला खरं सांग रे ना आधी बाबा म्हणाला नंतर नाही
त्यात आपले कल्याण आहे असा विश्वास निर्माण कर. वी म्हणजे काही विचार न करता गुरुजी आज्ञा देत आहे ते मान, असे विमान या साधनेने हे जग सुखी होणार आहे. संतांची भाषा अशी आहे, त्यामध्ये जे विज्ञान आहे हे आपल्याला समजेल तेव्हा आपण धन्य होऊ. ओंकार साधने नऊ अंगे आहेत, म्हणजे तीन देह आहेत व प्रत्येक देहात काया वाचा मन आहे. ह्या नऊ माध्यमांनी ओंकार साधना केली असता एकाच जन्मात ब्रह्म प्राप्ती होते. ओंकार साधने नऊ अंगे म्हणजे तीन देह. तीन देह कुठले? स्थूल सूक्ष्म कारण. त्या प्रत्येकाला काय सांगितलं? काया वाचा मन म्हणजे नऊ झाले, कळते ना. या नऊ माध्यमांची नऊ अंग साधना केली असता एकाच जन्मात ब्रह्मप्राप्ती होते, समजते ना. यासाठी तीन यज्ञोपवीते आहेत, त्या प्रत्येक यज्ञोपवीतात तीन दोरे आहेत व प्रत्येक दोरा तीन धाग्यापासून बनवलेला आहे. म्हणजे प्रत्येक यज्ञोपवीतात नऊ दोरे आहेत व तीन यज्ञोपवीतांचे 27 दोरे होतात, म्हणजेच 27 नक्षत्रे किंवा निसर्ग निर्माण झाला आहे. मराठीत जी म्हण सुताने स्वर्गाला जावयाचे ही म्हण खोटी नाही, तर ह्या म्हणीचा अर्थ समजला पाहिजे असा बोध परमपूज्य पंतांनी बाळेकुंद्रीला केला व त्यानंतर बेळगावला संमेलनामध्ये ओंकार साधना नऊ अंगांनी शिकवली. जसं एक बॉन्ड करून सगळी इस्टेट की आता मेन्शन करून ती दिली तुम्हाला आणि ते वाचला की तुमच्या नावाने होतं, तसं प्रार्थना केली की त्याच्यात विमोचन आहे, दीक्षा आहे, आणि साधना केली की त्याच्यात विमोचन दीक्षा आहे आणि तुमचा विकास होऊ लागतो आणि मग तुमच्या विचारात बदल होऊन तुम्हाला समाधानाची प्राप्ती होती, याचा अनुभव तुम्ही आतापर्यंत घेतला आहे. त्यावेळी एक भक्त जे शिराळ्यापाशी मांगले येथे राहतात व नित्याने शिराळ्यास जातात त्यांच्याबरोबर श्री नवनाथांना असा निरोप पाठवला की जी साधना आपण दिली आहे ती करणे अतिशय अवघड आहे, त्यात एक जरी उच्चार चुकीचा झाला तर आपण सांगितलेली साधना फुकट जाणार आहे, तेव्हा आपणच जर कृपा केली तर ते शक्य आहे. बहुतेक भक्त आपल्याकडे येतात त्यांना ऐहिक पाहिजे आहे व ही साधना तर केवळ पारमार्थिक आहे, म्हणजे ऐहिक जीवनाचा संन्यास घ्यावयास पाहिजे तरच पारमार्थिकाची प्राप्ती होईल. तेव्हा मी विचार करू लागलो की आपण जन्माला आलो ते कार्य सुलभ व्हावे म्हणून व मीच जर साधना अवघड केली तर त्यास अपवाद होईल असे जग म्हणे. यासाठी आपण तिघांनी मिळून एक मार्ग सुचविला तर सर्वांचे कल्याण होईल. कोण तिघ? पंत नाथ आणि असे तिघांनी. तेव्हा पंतांनी त्याप्रमाणे काय निरोप आला बा? त्याप्रमाणे पंतांचा निरोप आला की सर्व भक्तांना इकडे घेऊन ये बाळेकुंदीला. मी व गुरु गोरक्षनाथांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे जी साधना आपण करीत आहोत ती कल्पना नसून प्रत्यक्षात ही साधना चैतन्यमय आहे, तेव्हा तिची अनुभूती मिळावयास पाहिजे. मरगळलेली जीवन व्यवस्थित होतात, तसं काय होईल कसं काय होईल असं विचार करण्यापेक्षा आज सगळे सेवक किंवा केंद्रांच्या टक्के किती आहेत त्यांना चेहरे कसे दिसतात असे नाही दिसत. बघा म्हणजे कसं दिसत आहे का नाही, हो का नाही सांगा की मग का पहिल्यांदा का नाही होता आणि आता काय आहे, म्हणजे एक काही ते तुम्हाला हा कॉन्फिडन्स म्हणून त्यांनी सांगितलं की कल्पना नाही होती पण ते साधना चैतन्य आहे, म्हणजे मनुष्य ऍक्टिव्ह होतो तेव्हा तिची अनुभूती मिळावयास पाहिजे. कारण निसर्गामध्ये ऊन पाऊस थंडी हे ऋतूंचे कार्य चालू असते व आपण त्या वातावरणात वावरत असतो, त्यावेळी ह्या ऋतूंचा अनुभव आपल्याला अनुभवता येतो. तसेच साधनेमध्ये आहे, जे नित्याचे जीवन आहे त्यापेक्षा असे वेगळे जीवन की ज्या जीवनात जिवंतपणा आहे असे जीवन म्हणजे साधना. ती नित्यनियमाने केली पाहिजे. नित्यनियमाने केली पाहिजे, एकदम प्राप्त होणारी नाही. एकदम प्राप्त होणार नाही, महिनाभर गेलो आणि एकदम तयार झालो कामकाजाला बसलो असं कधी होत नाही. तसं गेलं तर काय होतं ते सांगितलं जात नाही, ते सांगणार आहे आता.
ऐहिक जीवन हे एका क्षणात भिकाऱ्याला लक्षाधीश करते, पण पारमार्थिक जीवन हे जर अचानक प्राप्त झाले तर आपण कैलासवासी हो। म्हणून रोज साधना करत काही काही लोकांना काय असतं, मला फोन करतात काका दोन वेळा साधना केली तर चालेल का, म्हणजे एकदम काय लवकर व्हायचं म्हणलं नाही। समजा महिनाभर येत ना रोज जेवायला नको, म्हणून महिन्याचं जेवला तर काय होईल, कुठे घेऊन जावं लागेल नाही इकडं महिन्याचं मिनटं एकदा करताय ना तीच करा। इट इज ए स्लो प्रोसेस, हळूहळू धारण करून आपण शक्य मानवायचंय, एकदम खायचं नाहीये। चला आज महिन्यावर चुकवायचं आणि महिन्याचे 10 तास एकदम साधना करून टाकायची असं कधी होत नाही। तर असं केलं तर काय होतं, म्हणून ते म्हणाले पारमार्थिक अवस्था जर तुम्ही गडबडीने प्राप्त करावी म्हणून गडबड केली तर काय होईल, कैलासवासी होऊ। ह्याचं उदाहरण दादाईंचं सेकंड सेमिनारमध्ये पान नंबर 74 वर सांगितलंय। म्हणे पहिल्यापासून तर त्यांची व त्यांच्या स्नेहांची सेवा चालली होती, सेवा चालली होती एकांची दोघांची स्नेहांची, परंतु त्यांच्या स्नेहाला मोहभारी एकदम व एक मार्गी नसल्यामुळे आज ह्याला भेट उद्या त्याला भेट अशी त्यांना सवय होती। त्यात त्यांना एकाने 40 दिवसांचे पुरस्करण करण्यास सांगितलं, म्हणजे कंटेनर 40 दिवस बसायचं अशी सतरंगी घालायची, कुणी शिवायचं नाही आणि वाडीला आणि समोर दत्ताचा फोटा ठेवून ओम 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 असं म्हणायचं, खायचं प्यायचं फार कमी। आता वाचा त्यामध्ये गुरुचरित्र वाचायचे आणि ते करीत असताना नियम म्हणजे धूत वस्त्र नेसणे, म्हणजे ओल्याच्या नाही बसायचं, धूत वस्त्र टाकून झोपणे, 24 तास सोहळ्यात राहणे, खाद्यपदार्थ वगैरे काही न खाता नुसते पेयावर राहणे, म्हणजे सर्वात पिय कुठे चहा पे कॉफी पे पेय आणि प्रार्थना करणे वगैरे वगैरे, दुसरं पेय नव्हे नंतर पेय म्हणले तुम्ही म्हणाचे पेय आणि प्रार्थना करणे वगैरे वगैरे। तेव्हा आमच्या वडिलांनी सांगितले, दादानी दादांच्या वडिलांनी, की हे साधन तू करू नकोस, कारण ह्या साधना जरी कितीही प्रखर असल्या तरी क्रमशः व नियमितपणे त्या करत गेले तर त्या साधनेचा प्रखरपणा कमी होतो व आपल्यामध्ये प्रखरपणा येतो। पहिल्यांदा साधना प्रखर असती आपण माईल्ड असतो, रोज नियमाने पाहिलेल्यावर आपण प्रखर होत जातो साधना माईल्ड होत जाती। म्हणून दादानी पहिल्यांदा 15-20 सेकंदाचा ओंकार होता, 25-30 सेकंदाचं नामस्मरण होतं, ते त्यावेळेला आमचं माध्यम तयार नव्हतं म्हणून। नंतर जसं जसं आमचं माध्यम विकसित होत तेव्हा 5 सेकंदाचा ओंकार, 10 सेकंदाचे न्यास, 5 सेकंदाचं नामस्मरण, तुम्ही लक्षात येत आहे ना। म्हणजेच आपण जे सौम्य म्हणत असतो आपण जे सौम्य असतो ते प्रखर व्हाव्यास लागतो व साधन जे आहे ते सौम्य व कमी व्हाव्यास लागतो। हा उपदेश आमच्या वडिलांनी केला होता व तोच मी म्हणजे वंदनीय दादांनी अंगीकारला आहे। तर साधारणपणे 30 दिवस झाल्यानंतर तो जो दत्ताचा फोटो ठेवून त्याच्यासमोर पुरस्करण म्हणजे जपजाप्य आराधना करीत होते, वरते सांगितलेले 40 दिवसात पुरस्करण करणारे, तिथून ओंकार व्हायला सुरुवात झाली, फोटोतून ओंकार व्हायला सुरुवात झाली, कारण ती शक्ती रोजची जास्त निर्माण झाली आणि घुई असा आवाज व्हाव्यास लागला व ते जे बल आहे समोर उमटले ते त्यांना इतके असह्य झाले की वीज जशी कडकड कडाडून माणसासमोर गेली की नंतर त्या माणसाला अर्धा एक तास काही आठवत नाही अशी ती गर्जना होती, तसे त्यांना झाले। नंतर त्यांना डॉक्टरकडे नेले तर ह्या माणसात काही अर्थ नाही असे डॉक्टरांनी सांगितले, म्हणजे देहच निरुपयोगी झाला होता। म्हणून सांगता देह नश्वर आहे कबूल आहे, तुम्ही पण म्हणायचे देह नश्वर आहे टाकून जायचं आहे खरंच आहे, म्हणजे आता टाकायचं नाहीये, पण त्या देहातूनच तुम्हाला त्या ईश्वराचा अनुभव घ्यायचा आहे की नाही। देहाशिवाय भांड्याशिवाय पाणी पिता येणार नाही, तसं देहाशिवाय तर तो देह कसा करायचा, भांड्यात स्वच्छ करायचं। साधारण उदाहरण जाताना तुम्ही आता इथून निघून पुढे पाणी प्यायला जायचं असतं, आत्ता ते भांडं लगेच घेऊन पाणी पित नाही,
मग काय करता? हा म्हणजे भांडे स्वच्छ की नाही असं विचारता, म्हणजे ज्ञान आहे आपल्याला. हे भांडे स्वच्छ केल्याशिवाय त्यात देवाचा अनुभव येणार नाही. सर्व तीनही देहांचा म्हणजे स्थूल सूक्ष्म व कारण जी क्रिया असते ती सर्व विस्कळीत झाल्यामुळे असे झाले. हे कशामुळे झाले? तर ते जे प्रकाशाचे वलय त्यांच्या अट्टहासाने निर्माण झाले ते इतके प्रखर होते की ते त्यांना पेलले नाही व नंतर पुढे 10 वर्षे अंथरुणात लोळत पडून नंतर मरून गेले. काय उपयोग झाला? समजा तुला 10 पटींनी धान्य दिलं, एकदम ओरावर घेऊन जाशील का? जाऊ शकत नाही, मरणार. पण रोज थोडं थोडं नाही, रोज 1 किलो, रोज 1 किलो नेला, एक दिवस काय होईल? सगळं 10 पोती तुझ्या घरी येईल, समजलं? म्हणून रोज अर्ध्या तासाची साधना करून ते थोडं थोडं सगळं धारण करत करत एक दिवस संबंध जीवन काय ते ईश्वरमय करायचं. परंतु तेच साधन अट्टहासाने लवकर न करता नित्याने एक नियम करून जर त्या क्रमाने केले गेले तर ते साधन कितीही प्रखर असले तरी ते सौम्य होते व साधक प्रखर होतो. तर शेवटी 10 वर्षे लोळागोळा होऊन त्यांना मरण प्राप्त झाले. आता अशा या साधकांचा विचार केला तर ते प्राप्त झाले काय किंवा न झाले काय, त्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ अवस्था म्हणजे आपण करीत असलेली साधना ही आपण जाणणे, त्याचा अनुभव घेणे, नंतर ते अनुभवणे म्हणजे 100% खात्री करून घेणे, मग त्याचा अनुभव इतरांना देणे. समजतंय ना? गडबड होत नाही ना? दादानी सगळा अनुभव आधी घेतला. दादा प्रत्येक गोष्ट देत असताना मला आधी असं द्या ओपन हाताने, ते मी अनुभवणार आणि मग सोपं करून माझ्या भक्तांना देणार. आणि तशी साधना आपण करत असतो. आज बघतो आता परलोकात आत्मे असे आले, त्यांची ताकद तेवढी माहिती की नाही, पण कसे बोलतात, निरोप घेऊन येतात. म्हणजे त्या ते म्हणतात तुमच्या मागे काय दिसतं, गुरु श्रीगुरूंचं गुरु वगैरे दिसतं. म्हणून तर घाबरतात, तुम्हाला नाही घाबरत. तर ह्या गोष्टी आधी आपण वाचलं तर ऐहिक जीवन हे एका क्षणात भिकाऱ्याला लक्षाधीश करते, पण पारमार्थिक जीवन हे जर अचानक प्राप्त झाले तर आपण कैलासवासी होऊ. यासाठी हा विषय शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घे. म्हणजे शास्त्रीय पद्धतीने काय, रोज थोडं थोडं, इट इज अ स्लो प्रोसेस नॉट एन इव्हेंट, म्हणजे एकदम घडणारी घटना नाही. रोज तुम्ही थोडं थोडं साधना करत असताना, रोज थोडं साधना असताना तुमच्यात बदल होत तुम्ही जीवन ईश्वरमयकडे जाता. कारण तुला जेव्हा ओंकार साधना श्री भैरवनाथांनी शिकवली व तू शिकलास, ते जग व आजचे जग हे वेगळे आहे. तू ज्यावेळी साधना शिकलास त्यावेळी ज म्हणजे जगत जननी व ग म्हणजे गजानन असा अर्थ होता. आता म्हणजे मग सांगितलं आलं, आज 50 वर्षात जग बदलले आहे. आजच्या जगाचा अर्थ असा आहे की हे जग अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे आहे. यामध्ये ज म्हणजे जन्माला येणे व ग म्हणजे गतीने वागणे व बोलणे. जन्माला येतात घराबरा कमी झाला, सुशांत गेला किती वर्षी गेला, 40. पुढं काय म्हणतो वैत 40 वर्षात गेला, पुढचं तारुण्य आणि अर्धाची अवस्था राहिली. पुन्हा जन्म आला त्यांना सगळं विसंगत हे कोणी केलं? समजते? बाळ तारुण्य वाढत अशाप्रमाणे जायला पाहिजे, म्हणजे पुन्हा बाळ तारुण्य वाढत जन्म येतात. मध्ये गेला आणि पुढची अवस्था राहिलेले पहिल्यांदा. हीच दोन भूषणे आज आम्हा मानवांची आहे, त्यामुळे परमेश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न आहे. पण हे समजते केव्हा? आपण जेव्हा क व ग ह्या 12 खड्या विसरू तेव्हा जीवनाचा अर्थ काय आहे हे समजेल. मला सांगितलं क आणि ग त्या 12 कडे विसरायला पाहिजे. क म्हणजे का, कशाला, केव्हा, हे असं का, तसं का, आणि ग म्हणजे त्या 12 कडा विसरू तेव्हा जीवनाचा अर्थ कळेल. जन्माला येऊन 4 पुरुषार्थांची प्राप्ती करून घ्यावयाची आहे, ते म्हणजे अर्थ, धर्म, काम, मोक्ष यांची प्राप्ती करून घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. जो कोणी जन्माला येतो तो स्वतःसाठी नाही, जन्माला येणे हे निमित्त आहे.
एक जन्माला येऊन सज्ञान झाला तर 42 पिढ्या सज्ञान होती म्हणून भाई वाटत दुसऱ्या संमेलनांवर आहे. तुम्हाला जी देवीचे प्रतीक दिलं हे मागे एकदा वाचून दाखवलंय लक्षात आहे का? हे देवीचं प्रतीक आहे, चार हाताचं आहे. म्हणजे काय त्याचा अर्थ? एक तर ती तुमच्यापेक्षा सामर्थ्यवान आहे, दोन हातात चार, आणि तिच्याकडनं हे चार पुरुषार्थ साध्य करून हे जीवन ईश्वरमय करून जायचं आहे. पण ते कुठलं काय आणि कुठलं काय म्हणून त्यांनी सांगितलं की अर्थ धर्म कामोक्ष ह्या चार गोष्टी मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर प्राप्त करून घ्यायचे असतात. अशा अर्थाने ते चार आहेत आज देवीचे, ते पुढे म्हणतात. जीवनामध्ये जीवनामध्ये प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आहे अशा संबंधामध्ये त्या तुमच्या इष्टदेवतेला ते चार हात आहेत. हे दुसरं सेमिनार पान नंबर 24-25. आता जीवनाला यथायोग्य तऱ्हेने विकसित करून प्राप्त जीवनाची ही तीर्थयात्रा आपण अत्यंत संतुष्ट मनाने पूर्ण करून हे जे आपल्यावरती मानवी जन्म प्राप्त झाल्यानंतर कर्तव्य म्हणून आपल्याला करावयाचे आहे ते करत असताना ज्ञान अज्ञानाने ते आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून त्या जन्मात तुम्ही जे कर्तव्य चुकवतात ते पुढच्या जन्माला भोग म्हणून येतात. ते नको असेल तर काय करून घ्यायला पाहिजे? हा कर्तव्य पूर्तता केली पाहिजे. तर ह्या देवतांच्या प्रतीकांच्या ठिकाणी ज्यांचा समावेश झाला आहे, तुम्हाला ऑफिसमध्ये प्रमोशन द्यायचे किंवा तुमच्या मुलीला योग्य अयोग्य वर द्यावयाचं हे त्या चार हातामध्ये नाही, तर ते तिच्या मुखकमलामध्ये आहे आशीर्वादाच्या रूपाने. ते तुम्ही केव्हा घ्यावयाचे? तुम्ही जेव्हा पूजनादी विधी करता त्यानंतर प्रसन्न वदनाने घ्यावायचे. तुम्ही तिच्या समोर प्रसन्न वदनाने बसत असलात तर तीही प्रसन्न वदनाने ते देईल. बसतो का प्रसन्न वदनाने? खरं सांगा, कुणीकडनं तर एकदा उठकायचं आणि द्यायचं. म्हणजे प्रसन्न वदनाने तुम्ही बसलात तर ती प्रसन्न वदनाने तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. अडी अडचणी नाहीत कुणाला, पण ज्यावेळी तुम्ही हे कथन किंवा निवेदन करता तेव्हा त्या देवीच्या मूर्तीत तीन शक्तींचा म्हणजे उत्पत्ती स्थिती लय यांचा समावेश आहे. आणि हे चार हात जे दाखवले आहेत तर ह्या तीन शक्तींच्या माध्यमातून तू मला तुझ्या मुखकमलातून आशीर्वाद दे. आणि तो देत असताना मी याचना काय करायची? अर्थ धर्म काम मोक्ष ही मागायची. ह्या चार अवस्थांना पुरुषार्थ का म्हटले आहे? तर प्राप्त जीवनामध्ये पैसा सुख शांती समाधान संपत्ती संतती इत्यादी हे प्राप्त करणे हा पुरुषार्थ नव्हे, हे कर्मांग आहे, हा पुरुषार्थ नव्हे. तर ह्या चतुर्भुज प्रतीकातील संकेताप्रमाणे अर्थ धर्म काम मोक्ष हे प्राप्त करणे म्हणजे पुरुषार्थ. तर आता अर्थ याचा अर्थ काय? अर्थ म्हणजे काय? नाही जनरल पैसा म्हणतात बघ. इथं काय बघा, अर्थ याचा अर्थ याचा अर्थ संपत्ती असा नव्हे. तर पंतांच्या पदामध्ये उमगले जन्माचे कारण म्हणजे मी तुझ्या समोर बसलो आहे, माझ्या जन्माचे कारण मला सांग ही याचना आहे. त्याच्याकरता मी जन्माला आलोय ते मला काय करायचं आहे? या ठिकाणी अर्थ याचा अर्थ धनप्राप्ती असा नव्हे. उमगले जन्माचे कारण तेही एक अमौलिक धनच आहे. व्यवहारिक धन कितीही मिळवले तरी पर्यायाने त्याचा नाशच आहे. 5 लाख मिळवले तरी ते इथेच सोडून जावयाचे आहे. म्हणून आपण प्राप्त जन्माला का आलो व हे कर्म परत्वे जरी असले तरी ते कर्म कसे आहे, कोणासाठी आहे व काय आहे, व त्या कर्म परत्वे माझे कर्तव्य काय आहे, ही परिपूर्ण जाणीव जी आहे ती त्या अर्थ या शब्दात आहे. आपण अर्थ या शब्दाचा अर्थ नित्याने मिळवलेल्या धनाबद्दल घेतो तसा इथे नाही. कर्म कसं आहे हे जर कळलं तर त्याप्रमाणे आपल्याला त्या सुधारणाकडून वागता येईल. म्हणून अर्थ सांग. नंतर धर्म याचा अर्थ तो पण आधी मी सांगतो मग वाचू दे. त्या देहाला एक धर्म दिलाय बघा, सरळ वागण्याचा. हा म्हणजे तुम्ही निघाला असताना डोळ्याने बस दाखवल्याबरोबर लगेच प्रेक्षणापेक्षा पाय बदलून घेतात, वाट बघत बसत नाही.
त्यांनी एक दिवस स्ट्राईक वर जायचं ठरवलं तर काय होईल, डोळ्याला गाडी दिसली पण पाय म्हणाल नाही नेणार तो बाजूला मिळेल ऐका. मागणं फार वाजवलं कांदा सांगितलं ऐकायला ह्याला ऐकायला आज स्ट्राईक म्हणजे तुमचं जीवन एक क्षण राहू शकत नाही. ते कसे एकमेकाला कोऑपरेटिव्ह वागतात डोळ्याने दाखवलं निघालाय तुमच्या लक्षात असं ते फुल तिथे असं तर मास्क दाखवायचं काम करताय. हे जसं एकमेकाला कोऑपरेटिव्ह काम आहे तसं आपण एकमेकाला कोऑपरेटिव्ह वागण्याचा धर्म मला केव्हा देशील असा धर्म. धर्म याचा अर्थ देह धर्म. आपण ज्या धर्मात जन्माला आलो असा नसून देह धर्म असा आहे. तुम्हाला कान दिले आहेत त्यांना ऐका म्हणून सांगावे लागत नाही, तसेच डोळे दिले आहेत पहा म्हणून सांगावे लागत नाही. एखादे सुगंधी फूल आपल्याला दिले तर नाकाला वास घे म्हणून सांगावे लागत नाही, तसेच जिभेवर साखर ठेवल्यास गोड मीठ ठेवल्यास खारट याची जाणीव देण्यासाठी जिभेला सांगावे लागत नाही. तुम्ही नित्याने जेवण करता त्या अन्नाचे पचन करणे त्याचे अन्नरसात रूपांतर करणे त्याचे रक्ताभिसरण करणे व शरीरभर पुरवठा करणे हे शरीराचे संवर्धन करणे ह्या सर्व क्रिया ह्या कोणाच्याही प्रीत्यर्थ किंवा कोणालाही सांगून किंवा कोणाच्याही सांगण्यावरून ह्या देह माध्यमातून होत नसतात तर त्या निसर्गपरत्वे होत असतात. म्हणजेच जो धर्म देवाकडून आपल्याला मागायचा आहे तो निसर्ग धर्म. जसा तू माझ्या देहाला स्वाभाविक देहिक धर्म दिला आहेस की ज्याला काहीही सांगावे लागत नाही त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या अचूक व योग्य प्रकाराने केल्या जातात. डोळे आहेत तिथेच आहेत, डोळे पाहत आहेत म्हणून नाक पाहत नाही, नाक वास घेते म्हणून डोळे वास घेत नाही, तर डोळे हे एका फुलाला पाहतात आणि त्या फुलाचा सुगंध घेण्याची इच्छा होते म्हणजे त्या फुलामध्ये सुगंध आहे सौंदर्य आहे हे त्या डोळ्यांनी बघी सांगितल्यावर त्याची पुढची क्रिया ही नाकावरती अवलंबून आहे. नाक लगेच वास घेते व कार्य पूर्ण होते. या पर्यायाने डोळ्याचा नाकावर उपकारच आहे की नाही असे असताना सुद्धा आपले परस्परातील कार्य हे एकसूत्रीपणाने करतात तरी पण ते एकमेकावर उपकार करीत आहेत असे वागत नाहीत किंवा ते ठेवत नाही. डोळ्यासाठी असं म्हणे थांब बेटा तुला मी दाखवतच नाही मग कसं बघ असं नाही आपण मी जेव्हा दिलं नसतं ना तर तुला काय झालं असतं असं म्हणतो आपण जेव्हा तसं नाही आहे. म्हणून दादानी सांगितले की ह्या देहामध्ये किती क्लिअर कट धर्म ठेवला आहे. सकाळी आपण जात असत संडास जातो त्यावेळेला उजवा हात डावायला पाणी घालतो, दुपारी जेवण झाल्यावर डावा हात घालतो. तो म्हणते तेरे मेरे में देना कुछ नाही आहे. इतका क्लिअर कट धर्म ठेवलेला असताना तुम्ही देवा जर उदबत्ती लावली तर त्याचा आशीर्वाद देण्यास होतंय काय देतो पण तो आपल्याला समजत नाही. या उलट अडी अडचणी प्रीत्यर्थ मदत करणे हे आपले कर्तव्य असताना आज आपण एखाद्याला मदत केली तर केलेली मदत म्हणजे हा एक मोठा परोपकार केला अशा दृष्टीने आपण त्या व्यक्तीशी परिचित राहतो. आपल्याला दोन हात आहेत. सकाळी मलमूत्र विसर्जन केल्यानंतर उजवा हात हा डाव्या हातावर पाणी घालतो पण दुपारी जेवणानंतर डावा हात उजव्या हातावर पाणी घालतो. दोघे एकमेकांना सांगतात अपने में लेना देना कुछ नहीं. जर देहाच्या धर्मामध्ये एकमेकांभोवती परोपकार करण्याचे कृत्य असून सुद्धा ते हा केला गेलेला परोपकार हा विचारात घेत नाही अशी अवस्था देवा तुम्हाला केव्हा देशील. परोपकार करतोय पण त्याचं भान राहत नाही किंवा मला केव्हा प्राप्त होईल. मी परोपकार करतो आहे पण चुकूनही मला त्याचे स्मरण होत नाही. इथे असे म्हटले पाहिजे की मी जो काही त्याच्यावर परोपकार केला ही देवा तुझीच कृपा. नाहीतर आपण म्हणतो अडचणी अडी अडचणीच्या वेळी मदत केली नसती तर गेला असता बेटा खड्ड्यात. अशी जी ही वर्तणूक आपल्या केवळ अहंकाराने ज्ञान अज्ञानाने आपल्या माध्यमातून इतरांच्या जीवनाकडे परोपकार किंवा कल्याण म्हणून पाहण्याचा धर्म आज आपण विसरलेला आहोत. आणि इथे जो धर्म या शब्दाचा अर्थ जो आहे तो देह धर्म आहे. त्यानंतर काम म्हणजे विकारार्थी नव्हे.
सकाळी उजाडल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्याला पुष्कळ कामे करावी लागतात, त्यातल्या आपण आपल्या गोष्टी किंवा कामे स्वतः किती करतो, ती करण्यासाठी इतरांना किती वापरतो. मंडळाला सांगायचं, एक दिवस माझी बायको म्हणाली मला कंटाळा आहे, जरा ते कपडे ते वाळत घाला. बरं म्हणाले, कपडे वाळत पाण्यात भिजवले ते पिळून वाळत घालत की नाही, यांनी काय केलं सगळे उचलले आणि असं नेऊन गेला तिकडे घालायला, सगळं पाणी केलं. आता फरशी पुसायची कुणी? ती बायको म्हणाली तुमचं काम म्हणजे असंच, म्हणजे फरशी त्याच्यापेक्षा न सांगितलेलं बरं, अशी कामं करायची. पान वाढं म्हणून सांगितलं तर म्हणे एक भात इकडे वाढला असत कुठेतरी वाढलं बैल मुतल्या बैल मुतल्यासारखं कुठलं काय मिळत धरळ काही मिळत असं असं जातं तसं एका बाजून भात पद्धत आहे तसं वाढायचं. म्हणजे प्रत्येक गोष्ट नीट नेटकी करणे. आल्यावर बाहेरून आल्यावर बहुतेक सगळ्यांना चप्पला नीट ठेवायची सवय नसते, एक चप्पल इकडं एक चप्पल तिकडं, आणि कपडे आल्यावर की नाही भंगात फेकून द्यायची पॅन्ट, पण ही हँगरला लावून ठेवायची, व्यवस्थित दागायला ठेवायची, चप्पल व्यवस्थित ठेवायच्या. प्रत्येक गोष्ट नीट नीटकी जर केली तर प्रत्येक काय तर बैकांना कंटाळवण होत नाही, नंतर शेवटी आवडतं कोण कोण. म्हणजे त्या अर्थ आहे काम, ह्याचा अर्थ कुठलीही गोष्ट नीट नेटके करणे आणि करण्यामध्ये जे सौंदर्य आणि आनंद आहे तो स्वतः अनुभव. जागच्या जागी कात्री ठेवायची, जागच्या जागी काडेपट्टी ठेवायची, जागच्या जागी मेणबत्ती ठेवायची, आणि लाईट गेल्यावर झडपडत काय त्यानं कुठेतरी पडायचं. समजलं की नाही? हात लावला बरोबर त्या ठिकाणी ते मिळालं पाहिजे. उदाहरणार्थ देवाची पूजा किंवा साधे भाजीचे उदाहरण घ्या. काय आपली भाजी फिरून चांगली घ्यावायची व शेजाराची कशी तरी घाणेरी घ्यायची गडबडी, ही अगदी क्षुल्लक गोष्ट, पण ती न करण्यामध्ये तुमच्या मनोमय कोशाचा अविकसितपणा दिसतो. याचा अभ्यास करण्यास आपल्याला जास्तीत जास्त 7 दिवस लागतील. काय तर सकाळपासून सायंकाळपर्यंत आपण आपल्या प्रित्यर्थ करावयाच्या कामाकरिता इतरांना किती त्रास देतो यावरून कळते. मग जर इतरांना इतका त्रास देतो तर मला म्हणजे वंदनीय दादांना किती त्रास आपण देतो ह्याचा कधी विचार केला का? आता स्वतःचे कपडे स्वतः धुणे, निदान आतले कपडे म्हणजे गंजी फ्रॉक व चड्डी ही तरी निदान रोज धुवावी, त्याला शास्त्र आहे. काय तर इतके घाणेरडे जन्म म्हणजे आज खरोखरच देवापुढे बसून तुम्ही सुख शांती समाधान मागता, ही मागण्याची सुद्धा तुमची पात्रता नाही, तरी सुद्धा तुम्ही मानवी जन्मात आला म्हणजे लायक नाहीतच आहात मागायला, तरी देव तुमची कर्मे धुतोय आणि तुम्ही स्वतःच्या वस्त्रामध्ये 24 तासात जी कर्मे विसर्जित केली ही धुण्यासाठी तुम्हाला नोकर चाकर गडी माणसे लागतात. हा शाप आहे कोणाचा? तुमच्याच कर्माचा. आणि म्हणून तुम्ही कर्ममुक्त होत नाही. म्हणे वाजे पाऊल आपले म्हणे मागुनी कोण, म्हणजे काय आपणच केलेलं आहे कर्म ते आपल्याला चुक वाटायला. मागणं आवाज येतो म्हणे, म्हणजे गतजन्मातला घुंगळाचा आवाज ह्या जन्मात येतो, पण ते गतजन्मातला घुंगरू वाजवतो कोण? आपणच. माग काय वाजे पाऊल आपले म्हणे मागुनी कोण आले, गतजन्मातला आले म्हणजे आपणच केलं आपल्या येतं. म्हणून ह्या जन्मात तरी काय करायला पाहिजे, सुधारायला पाहिजे, म्हणजे पुढच्या जन्माला चांगलं येईल, कर्माचा आवाज येणार नाही, वाजतं पाऊल वाजणार नाही. मी म्हणजे वंदनीय दादा माझे कपडे स्वतः धुतो, दुसऱ्यांना देत नाही, आणि माझे कपडे धुणे हेही तितकेच कठीण आहे, अत्यंत अवघड आहे हे मी जाणून आहे, म्हणून कोणाला धुवायला देत नाही. याचे उदाहरण म्हणजे दादरच्या तांबे काकू माझे धोतर धुतल्यावर आजारी पडल्या. याचे कारण काय? ज्यावेळी तुम्ही निराकरणार्थ येता त्यावेळी कर्मपरत्वे तुमचे असणारे दोष जे आहेत ते तुम्ही स्वतःबरोबर आणता. त्यांच्या निवारणार्थ जेव्हा आम्ही निराकरण सुचवितो त्यावेळी अंशमात्र दोष आमच्याकडे येतात, म्हणून रोज धूत वस्त्र नेसणे आणि नित्याने ते स्वतः धुणे हे कशासाठी? तर प्रत्येक क्षणाला हे देहिक माध्यम कर्माशी हितसंबंधित आहे, म्हणजेच कर्मवलयाशी संबंधित आहे, आणि आपण वापरत असलेल्या वस्त्रामध्ये ती विसर्जित होत असतात. म्हणजे नित्याने आपण जे वस्त्र परिधान करतो
त्याच्यामध्ये व्यक्तिगत दोष किती साठवतो किंवा निर्माण करतो आहोत व किती धारण करतो आहोत याचे मोजमाप तुम्हाला कळत नाही आणि याला कारण कोण तर आपणच. म्हणून निदान आपले कपडे आपणच भिजवून मग नोकराकडे धुवायला द्या म्हणजे त्याला तू त्याला व तुम्हाला दोष नाही हे निराकरण आहे. ते माहीत नसल्यामुळे आपण काय करतो आपले सगळे कपडे जे आहेत त्याचे बोळे करून मोरीत ठेवतो त्यामुळे काय होते त्यातली विसर्जित कर्मेही कपडे धुणाऱ्या नोकराकडे किंवा बाईकडे जात नाही कारण ते तुमच्या कष्टाच्या पैशातून ते तुम्हाला कामाला मिळालेले असतात. तिला किंवा त्याला ती परिस्थिती कर्मपरत्वे आली आहे त्यामुळे त्याचे कर्म तुमच्यापेक्षा अधिक बळकट आहे म्हणून त्याचे कर्म तुमची सर्व विसर्जित कर्मे तुमच्याकडेच परत पाठवते. म्हणून असे होऊ नये याकरिता ते नोकर कामाला येण्यापूर्वी निदान अर्धा तास आपले कपडे भिजवून ठेवावे व मग धुवायला द्यावे म्हणजे त्याचा दोष दोघांनाही लागत नाही. तर इथे काम याचा अर्थ असा आहे की आपले काम नीट नेटके करणे जे जास्तीत जास्त नीट नेटकेपणाने विचार करता येईल असे आपले जीवन केवळ आपल्यावरती असणाऱ्या कर्तव्याची जबाबदारी ही पार पाडायची आहे म्हणून ती करीत राहणे याचा अर्थ काम आहे. आणि आता मोक्ष याचा अर्थ काय हा महत्वाचा आहे. आता मोक्ष हा वर आहे का खाली आहे. मोक्ष याचा अर्थ जीवनातील अंतिम समाधान मेल्यानंतर काय व्हावयाचे आहे ते नाही. आता खाऊन थकले समोर ती लहान मुलं खाताना बघून समाधानी माहित आहे नाही डिंगाचा लाडू दादा फार मस्त सांगायचे डिंगाचा लाडू कुठून खायचा पण खायचा म्हणजे आता खाल्ले आता दात नाही तर कुठून का खायचा म्हणजे लाडवातून तुम्ही मुक्त समोर त्या लाडू खाणे बघून आपण म्हणजे मोक्ष मेल्यानंतर इथंच आहे. पुढचं फार छान वाटतं दादाने सांगितलं मेल्यानंतर तुम्हाला पेन्शन देत नाहीत आता मुद्दा पडल्या त्याला पेन्शन द्या असं म्हणत नाहीत. तुम्ही जे 30 वर्ष 40 वर्ष नोकरी केली त्याचा लाभ तुम्हाला मिळावा म्हणून रिटायरमेंट नंतर पेन्शन देत. आता अंतिम समाधान म्हणजे तरी काय एखाद्या व्यक्तीने दात असल्यावेळी संक्रांतीचे कडक लाडू खूप खाल्ले असतील परंतु आता वय झाले दात पडून गेले तरी लाडू कुठून खायचा हे उपयोगी नाही म्हणजे लाडवातून मुक्त नाही. तर आपण खूप खाल्ले आणि घरात लहान मुले बळे आहेत त्यांना खाताना पाहून आपण समाधान मानणे म्हणून त्याच्या गीतेत सांगितले अंते मती साधती म्हणजे जीव जाताना तुमची बुद्धी कशात असेल त्याप्रमाणे गती प्राप्त होती म्हणून सर्वात निवडत व्हायचं. एक बाप आडवा पडला होता मुलं म्हणायचे आता मरत नाही अजूनही तर ते लांब घ्यायचे वाक एक खा म्हणाला वाक एक काय वासरू केसुणी खात आहे म्हणजे लक्ष कुठे आहे अजून संसारात केसुणी फुकट चालली अरे हे जर लाख मला तर जीवन फुकट जात आहे ते गेलं कुठत केसुणीने काय म्हणा कशी अवस्था होता परिस्थितीला आळा घालता येत नाही असे म्हणता पण त्यापूर्वी तुम्ही किती परिस्थिती बाहेर गेला आहात तुम्हाला कितीही खाल्ले तरी समाधान नाही म्हणजे तुम्ही अजून किती अन्नमय कोशाच्या आहारी आहात म्हणजे अजून इथं अन्नमय कोशाच्या जर आहारी आहात तर अन्नमय कोशातून इथं इथून इथं इथून इथे आणि इथून इथं केव्हा पोचणार याचा अर्थ उद्यापन म्हणजे उच्च अवस्थेला जाणे. अन्नमय कोशाच्या वाचना संपल्या असतील तर तो इथं जाईल तिथून इथं मनोमय कशात जाईल मनोमय कशातून विज्ञान आणि आनंदून हा पळता होईल पसा म्हणजे उच्च अवस्था पण अन्नमय कशात म्हणजे हा इथं साप त्याच्या पुढे पळाला म्हणजे साप झाला म्हणजे तुम्ही अजून किती अन्नमय कोशाच्या आहारी आहात याचा अंदाज लागतो म्हणजे तुमच्या साधारण 60 ते 70 वयापर्यंत जर तुमची केवळ अन्नमय कोशापरत्वे असलेली वासना ही जर जाऊ शकत नाही याला तुम्ही जीवन म्हणू शकता का. इथं गेलं तर इथं वास म्हणजे परमेश्वराचा वास आणि इथं वासना म्हणून जे आवडते खा ते हळूहळू कमी करायचं जेवण कमी करायचं गरजे पुरतं ढेकर उठतच नाही आपण याला अजून
ते बायका येताना पिशवी भरून आणतात की आता ही भाजी येतात ही भाजी येतात तस अशा परिस्थितीत जीवनाचा जर विकास करून घ्यावायचा म्हटले तर पुढच्या अवस्था कधी प्राप्त होणार याचाच अर्थ वय वर्षे 60 ते 70 पर्यंत वासने परत्वे अन्नमय कोश जर इतका प्रखर असेल तर पुढे आपण आनंदमय कोशापर्यंत केव्हा जाणार तर मोक्ष म्हणजे इतकी वर्षे ज्या गोष्टी आपण भोगल्या त्या आता इतरांनी भोगलेल्या पाहण्यात समाधान मानणे याऐवजी आपल्याला आपल्या देहधर्माप्रमाणे अपंगत्व किंवा शारीरिक दुर्बलता आल्यानंतरच आपण नाईलाजाने काही गोष्टी सोडणे किंवा तुम्ही खाण्याच्या पदार्थापासून दूर जाणे याला मोक्ष म्हणता येत नाही तर तुमच्या घरामध्ये जी लहान मुलंबाळं आहेत ती खाता पिताना पाहून आपण समाधान मानणे याऐवजी आपण सांगतो करा खा म्हणजे करा आणि खाऊन मरा अशा रागाने परंतु करा हं आणि समाधानाने खा असे सांगणे म्हणजे अंतिम समाधानाने म्हणणे मग आपण मोक्ष ह्या अवस्थेला पात्र झालो पोहोचलो नाहीतर सर्व मुलांबरोबर जेवायला बसायचे व हळूच मुलांच्या नकळत एक मटणाची वाटी जास्त दे असे बायकोला सांगायचे आणि खायचे पण पोरांना जन्म दिला तुम्ही तर सांगण्याचा जो हास्यास्पद विनोद आहे तो तुमच्या जीवनाशी किती हितसंबंधित आहे मोक्ष मोक्ष म्हणून नुसत्या गाथा गाताय पुस्तके वाचताय तर मोक्ष कुठेही नाही जाण्यापूर्वी मुक्ती व्हायला पाहिजे तुम्ही नोकरी करता मग मेल्यावर निवृत्त करतात कि त्या अगोदर 10 वर्षे म्हणजे निवृत्त झाल्यावर तुम्ही काही वर्षे जे काबाड कष्ट केले ते तुम्ही विश्रांती अवस्थेमध्ये उपभोगावे म्हणून सरकार तुम्हाला निवृत्त करते उद्या सरकारने असे ठरवले की याचा मुडदा पडेल तेव्हा त्याला निवृत्त करा तर ते उपयोगी नाही तर मोक्ष याचा अर्थ इथे असा आहे की आपण हे सगळे जग अनुभवले अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविक विचाराने निवृत्तीपद स्वीकारणे तर तुमच्या पूजनामध्ये जी तुमची देवतांची प्रतीक आहे आणि त्याला जे चतुर्भुज आहेत हे चतुर्भुज ही त्यांची आयुधे पण आहेत पण त्या चार हातामध्ये संकेत असा आहे की पहिला तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे व दुसरा तुम्हाला त्या देवतेकडे चार पुरुषार्थांची याचना करावयाची आहे इथे सुंदर सांगितलंय अर्थ धर्म काम तर आपण जेव्हा क व ग या 12 कड्या विसरू तेव्हा जीवनाचा अर्थ काय आहे हे समजेल जन्माला येऊन चार पुरुषांताची प्राप्ती करून घ्यावयाची आहे ते म्हणजे अर्थ धर्म काम मोक्ष त्याच्याबद्दल माहिती सांगितली आता यांची प्राप्ती करून घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे जो कोणी जन्माला येतो तो स्वतःसाठी नाही जन्माला येणे हे निमित्त आहे एक जन्माला येऊन संज्ञान झाला तर 42 पिढ्या संज्ञान होतील व एक जन्माला येऊन जर व्यर्थ गेला तर भावी पिढ्यांना त्याही पेक्षा कमी प्रतीचा जन्म मिळतो जन्म घेणे ही खाण आहे त्या खाणीतून सोने किंवा रत्ने निर्माण झाली पाहिजेत पण हे जर समजले नाही तर यामध्ये काहीही सापडत नाही हा जो एक जन्म घेणार आहे सातवा त्याला आई वडील पाहिजेत आईचे आई वडील आणि वडिलांचे आई वडील म्हणजे एक जन्म लिहायला 6 लागतात की नाही मग 7 जन्म लिहायला किती लागतील म्हणून एक गुरुमार्गी झाला की सगळे 42 पिढ्या उतरून जातात त्याचा अर्थ आहे एक जन्माला येऊन संज्ञान झाला तर 42 पिढ्या संज्ञान होतील एक जन्माला येऊन गेला तर भावी पिढ्यांना त्याही पेक्षा कमी प्रतीचा जन्म मिळतो जन्म घेणे ही खाण आहे त्या खाणीतून सोने किंवा रत्ने निर्माण झाली पाहिजे पण हे जर समजले नाही तर यामध्ये काहीही सापडत नाही म्हणजे कुलोपासना
कुलाची उपासना रक्त शुद्ध होऊन शुद्ध बीजापोटी फळे रसाळ होऊन ते शुद्ध बीज होण्यासाठी सबंध रक्त काय व्हायला पाहिजे गुरुमय व्हायला पाहिजे मग ते गुरुमय बीज झालं की त्याच्यात ना गुरुमार्गात ज्या साधना आहेत त्या अनेक प्रकारच्या आहेत नुसते मी साधना करीत आहे असे म्हणून चालणार नाही पहिली अवस्था म्हणजे जे नामी तत्व साधनेमध्ये आहे त्याची ओळख करून घेतली पाहिजे उदाहरणार्थ श्रीराम ओम नमः शिवाय ह्या नामस्मरणामध्ये नामी तत्व कोणते आहे हे साधकाला समजले पाहिजे नामी यामध्ये ना म्हणजे ज्या देवाचे नाव आपण घेणार आहोत त्या परमेश्वराचे नाव व मी म्हणजे स्वतः असे नाम घेते वेळी अहम त्वम इदम हे कळले पाहिजे म्हणजे काय अहम म्हणजे मी त्वम म्हणजे तू आणि इदम म्हणजे सगळं जग कारण जी नावे देवाची आहेत त्या तीन अवस्था उत्पत्ती स्थिती लय या आहेत त्या जर म्हटल्या गेल्या तर नामी तत्व सिद्ध होते नुसते संख्येने नामस्मरण म्हणून ते सिद्ध होणार नाही ह्यासाठी निर्गुण अवस्था पाहिजे त्यांना असे वाटते की देवाचे नाव उठता बसता घ्यावे पण जे नाव आपण घेणार आहोत ते नाव चैतन्यमय असावयास पाहिजे व देहाचा धर्म काय आहे हे पाहिले पाहिजे उदाहरणार्थ आपल्याला एखादे फळ फूल यांचे झाड लावायचे असेल तर ते झाड जमिनीच्या पृष्ठभागावर लावले तर त्याला फुले फळे येणार नाही नुसतं तोंडानं नामस्मरण केलं तर होणार नाही मग काय व्हायला पाहिजे ध्वनी नाही ध्वनीला ध्वनीला प्रकाश होऊन ऑक्सिजन बरोबर ती शक्ती श्वासाला ते आत गेली पाहिजे पृष्ठभागावर लावलं तर बीज येत नाही मातीत खड्डा करून आत घालावं लागतं म्हणजे आत आत काय आहे रक्त आहे समजतंय की नाही म्हणून दादानी ध्वनी लहरी प्रकाश म्हणून संतापताची साधना शिकवली जे नामस्मरण करतो जे बाबांचं नामस्मरण करतो नाम इथं वरती झालं श्रीराम ते मा ओम नम शिवाय तसं ओम श्री साईनाथाय मा आता म्हटलं की ध्वनी लहरी प्रकाश म्हणजे शक्ती प्रकाश म्हणजे शक्ती पण ते सांगितले आज प्रकाश नसेल तर तुम्हाला वस्तू पदार्थाचं ज्ञान होत नाही ती शक्ती तुम्ही जेव्हा परत श्वास घेता तेव्हा ऑक्सिजन बरोबर शरीराच्या आतल्या भागात जाते म्हणजे मातीत आत खोल ते बीज रुजल्यावर त्याच्यातून जी निर्माण होणारी पिढी आहे शुद्ध बीजापोटी फळे रसावं समजलं तर ते झाड जमिनीच्या पृष्ठभागावर लावले तर त्याला फुले फळे येणार नाही तर ते झाड जमिनीत रुजले पाहिजे म्हणजे त्या झाडाची वाढ होईल अन्यथा ते झाड आपल्याला झाडून टाकेल त्याप्रमाणे आपल्या नामी तत्वाचे बीज मनाच्या ठिकाणी रुजले पाहिजे मग त्याला फुले व फळे ही ओळख झाल्यानंतर नामी तत्व म्हणजे काय हे कळले त्याचप्रमाणे हे की जी ओंकार साधना आपण करीत होतो तो नुसता ध्वनी नसून तो ओंकार नव्हे एकमेकावर भांडे आपटले तरी ध्वनी होतो ध्वनी काढण्यासाठी माध्यम पाहिजे व त्याला प्रवाहित करण्यासाठीही माध्यम पाहिजे अशी दोन माध्यमे पाहिजे तर ध्वनी निघेल त्या ध्वनीमधून लहरी निघतील व पुन्हा ध्वनी मिळेल असे गणित परमपूज्य बाबांनी सांगितले एखाद्या अडाणी माणसाला गणित सांगितल्यावर तो जसा मूढ होतो त्याप्रमाणे मी झालो कारण पहिला जो ओंकार मी शिकलो तो ध्वनी नव्हता तो नाद होता तेव्हा ध्वनी व नाद यातला फरक काय आहे हे त्यावेळी पहिल्यांदा समजले तो म्हणजे ध्वनी हा पिंडाचा आहे पण नाद हा ब्रह्मांडाचा आहे हा बोध झाला हे जग निर्माण झाले आहे त्या जगाची निर्मिती ब्रह्मांडातून झाली आहे तेव्हा ह्या जगाला सुखाचा मार्ग सांगून उपयोगी नाही तर ब्रह्मांडाची ओळख करून दिली पाहिजे सचिदानंद सद्गुरु सदानंदाचार्य सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय
श्री गुरुदेव श्री सगुणानंद महाराज की जय। श्री गुरुदेव।